नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदेसबे तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर आपल्या व्हिडिओ वर्चुअल क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण आपल्या मागच्या तासिकेमध्ये इयत्ता 5वी वर्गाच्या गणित विषयातील विभाजन आणि विभाजक या पाठाला सुरुवात केलेली होती आणि काही उदाहरणं घेऊन आपण विभाजक कसे शोधायचे हे पाठीमागच्या तासिकेमध्ये पाहिलेलं होतं। आता त्याचा पुढचा भाग आपल्याला आजच्या तासिकेमध्ये मी आपल्याला सांगितलेल्या प्रमाणे विभाजकतेच्या कसोट्या इयत्ता 5वीच्या वर्गासाठी आपल्याला 3 कसोट्याचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे। त्या तीनही कसोट्या अगोदर पाहूया, त्यानंतर मग विभाजक कसे काढायचे आणि या पाठामध्ये महत्त्वाचं आपल्याला कुठल्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो हे पाहत असतानाच मूळ संख्या कशाला म्हणायचं, संयुक्त संख्या कशाला म्हणायचं या गोष्टीकडेही आपल्याला पुढे थोडस जायचं आहे। त्याच्यामुळे आपण आज कसोट्याचा अभ्यास करूया। 2 ने विभाज्यता कसोटी, किंवा 2 ची विभाज्यता कसोटी म्हणलं तरी हरकत नाही, याला 2 ने म्हणा किंवा 2 ची म्हणा। ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल असं म्हणूया, यापैकी कोणताही अंक असेल ती संख्या 2 ने विभाज्य असते। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल ती संख्या 2 ने विभाज्य असते। उदाहरणार्थ 440, 528, 3242, 7968, 6220, 3888, 2466 कुठलीही संख्या असू द्या बघा, 0, 8, 2, 8, 0, 8, 6 किंवा एखाद्या आणखीन संख्या असेल 644, 5984, 8270, 6322 म्हणजे एकच स्थानावर 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, यालाच 2 ची विभाज्यता कसोटी असं म्हणायचं। त्याच्यानंतर पुढच्या कसोटीकडे वळूया आपण, 5 ची विभाज्यता कसोटी। पाचवी विभाज्यता कसोटी पाहत असताना सुद्धा असंच आहे, ज्या संख्येच्या एकच स्थानावर 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असेल ती संख्या 5 ने विभाज्य असते। म्हणजे कुठल्याही संख्येच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 अंक जर आपल्याला दिसला तर त्या संख्येला निश्चितपणे 5 ने भाग जातो हे आपण खात्रीशीर सांगू शकतो, तर याला 5ची विभाज्यता कसोटी असं म्हणायचं। याची सुद्धा उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहता येतील। उदाहरणार्थ 550, 690,
3270, 8585, 9735, 4720, कुठलेही अंक संख्या असू द्या, बघा एकक स्थानावर 0 0 0 5 5 0 अशा जर संख्या असतील तर या सर्व संख्यांना 5 ने भाग जातो म्हणजे जातो म्हणजे या संख्यांना 5 ने पूर्ण भाग जातो. इथं जसं आहे तसं इथं हे हा नियम आहे. यानंतर आपल्याला तिसरी विभाजकता कसोटी पाहिजे. पाचवीच्या वर्गामध्ये अभ्यासाला असलेली ती म्हणजे 10 ची विभाजकता कसोटी. आता 10 ची विभाजकता कसोटी पाहत असताना सुद्धा असंच आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानावर शून्य हा अंक असतो त्या संख्येला किंवा ती संख्या असं म्हणूया, ती संख्या दहाने विभाज्य असते. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की ती संख्या दहाने विभाज्य असते. आता ती संख्या कोणती मग? तर ज्या संख्येच्या एकक स्थानावर शून्य अंक दिसला आपल्याला की समजून जायचं की संख्या दहाने विभाज्य आहे म्हणून. उदाहरणार्थ 350, 470, 880, 9370, 5220, 4710 कुठलीही संख्या असू द्या, एकच स्थानावर शून्य दिसला की समजून जायचं या संख्येला दहा निशेष भाग जातो म्हणून. या तीनच कसोट्या आता पाचवीच्या वर्गामध्ये आपल्याला अभ्यासासाठी ठेवलेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला उदाहरण संग्रहामध्ये असं दिलेलं आहे की 2 ने विभाज्य असणाऱ्या 10 संख्या लिहा, 5 ने विभाज्य असणाऱ्या 10 संख्या लिहा, 10 ने विभाज्य असणाऱ्या 10 संख्या लिहा, त्यात पुन्हा 2 अंकी लिहा, 3 अंकी लिहा, 4 अंकी लिहा, असा सराव आपल्याला या भागाच्या उदाहरण संग्रहामध्ये दिलेला आहे. तर तो उदाहरण संग्रह आपण त्या ठिकाणी सोडवायचा आहे. तो आपल्या घरचा अभ्यास असेल त्या ठिकाणी, सर्वांनी लक्षात असू द्या. आता मी याच्या पुढला भाग तुम्हाला एक अटॅच भाग सांगत होतो, थोडासा तो भाग आपण इथे समजून घेऊया. बघा, खालील संख्याचे विभाजक शोधा. जो भाग आपण आपल्या मागच्या तासिकेमध्ये पाहिला होता तोच भाग आपल्याला इथं घेऊन त्या भागाला अटॅच असलेला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा जो घटक आहे आपला, या घटकाकडे आपल्याला वळायचं आहे. बघा, इथे संख्या देतो 6 ची विभाजक, 1 न भाग जातो, 2 न जातो, 3 न जातो, 6 न जातो, 8, 1 न जातो, 2 न जातो, 4 न जातो, 8 न जातो, 11, 1 न जातो, 11 न जातो, 15, 1 न भाग जातो, 3 न भाग जातो, 5 न भाग जातो, 15 न जातो, 21, 1 न भाग जातो, 3 न भाग जातो, 7 न भाग जातो, 21 न भाग जातो, 17, 1 न भाग जातो, 17 न भाग जातो, 1, 1 चा विभाजक 1च. आता हे सर्व पाहिल्याच्या नंतर आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या आपल्या मुद्द्याकडे वळायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मूळ संख्या म्हणजे काय हे मी आपल्या समोर ठेवतो. कशाला म्हणायचं? ज्या संख्येचे एक व ती संख्या स्वतः, बघा इथं आपल्याला समोर उदाहरण आहे, 6 चे एवढे विभाजक दिसतात, 8 चे एवढे दिसत आहेत, 11 चे फक्त 1 आणि 11 चा आहे, 15 चे एवढे आहेत, 21 चे एवढे आहेत, 17 चे पुन्हा 1 आणि 17 चा आहे, 1 चा तर 1 आहे, 1च विभाजक आहे म्हणून मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्येचे एक व ती संख्या स्वतः असे दोनच विभाजक आहेत,
दोनच विभाजक आहेत त्यांना मूळ संख्या म्हणायचं. मूळ संख्या म्हणतात. दोनच विभाजक, उदाहरणार्थ आपल्या समोर इथं 11 आहे 17 आहे, आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये त्यांना मूळ संख्या असं म्हणायचं. मग संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? तर याला जोडून पुढे आपण तो भाग घेऊया की ज्या संख्यांना दोन पेक्षा अधिक विभाजक असतात संयुक्त संख्या. ज्या संख्यांना दोन पेक्षा अधिक विभाजक असतात असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथं पाहिलेलं आहे 6, 8, 15, 21 वगैरे वगैरे. आता एक ह्या संख्येला एक हा एकच विभाजक आहे म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपण या ठिकाणी समजून घेतल्या कशाला म्हणायचं. परंतु एकच्या बाबतीमध्ये एक वेगळा नियम आहे. एक ही संख्या मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही. हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. एक ही जी संख्या आहे एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. मूळ संख्या ज्या संख्येचे एक आणि ती संख्या स्वतः असे फक्त दोनच विभाजक आहेत. उदाहरणामध्ये आपण इथं बघतो 11, 17 या ठिकाणी त्यांना एक आणि ती संख्या स्वतः असे दोनच विभाजक आहेत. परंतु संयुक्त संख्या म्हणल्यानंतर 1, 2, 3, 6 बघा 1, 2, 3, 6, 1, 2, 4, 8 चे विभाजक. असे दोन पेक्षा अधिक विभाजक ज्या ज्या संख्येला आहेत त्या त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणायचं. आणि एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. हा मुद्दा सुद्धा आपण तेवढ्याच लक्षात ठेवायचा आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतील किंवा आपल्याला हे विभाजक सोपं जाण्यासाठी या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या अतिशय उपयोगाच्या आहेत. दोन एकच्या नंतर संख्या येते दोन. दोन ही मूळ संख्या आहे कारण तिला एक आणि दोन असे दोनच विभाजक आहेत आणि दोन ही समसंख्या आहे जी की मूळ संख्या आहे. दोन ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. बाकीच्या जर मूळ संख्या आपल्याला शोधायच्या असतील तर त्या आपल्याला विषम संख्यामध्ये शोधाव्या लागतात. म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 15, 17, 19, 21, 23, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 या ज्या विषम संख्या आहेत ह्याच्यामध्येच मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. 2, 4, 6, 2 तेवढी मूळ संख्या झाली. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 46 42, 43, 44, 45, 56, 57, 58, 59, 52, 54, 56, 58, 59, 60 अशा ज्या समसंख्या आहेत ही कुठलीही समसंख्या पुन्हा आपल्याला मूळ संख्या म्हणून सापडणार नाही कारण त्याचे दोन पेक्षा अधिक विभाजक आहेत प्रत्येक संख्येचे. कारण त्या प्रत्येक संख्येला दोन न भाग जातो पुन्हा. म्हणून दोन ही एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम संख्यामध्ये सापडतात. उदाहरणार्थ 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 17 आहे, 19, 23, 31, 32, 33, 34, 43, 44, 43, 44, 43, 44, 43, 44, 43, 44, 43, 44, 43, 44, 43, 44, 43, 44, अशा या संख्या आहेत. ज्या मूळ संख्या आहेत 1 ते 50 किती मूळ संख्या येतात, 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या येतात हेही आपल्याला शोधावं लागतं आणि मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीनं 1 ते 100 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आपण आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. 1 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत आणि आपण सर्वांनी हा अभ्यास करायचा आहे.
येणाऱ्या तासिकेच्या अगोदर मला याचा अभ्यास सोडवलेला या संख्या लिहिलेल्या तुम्हाला अगोदर सांगितलेल्या ह्या सर्व मला आपल्या वहीमध्ये दिसल्या पाहिजेत आणि सर्वांनी या पाठाचा अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण विभाज्य आणि विभाजक पाहिले, कसोट्या पाहिल्या आणि सर्व पाहिल्याच्या नंतर आज आता आपण या तासिकेमध्ये शेवटी मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं हेही आपण स्पष्टपणे पाहिलेलं आहे. तर हा सर्व आपण अभ्यास करायचा आहे. येणारा पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.